28 वर्षानंतर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारतातनं लाडशाखीय वाणी सभा ज्यांनी एकत्र केलं, असे आदरणीय कैलासजी वाणी, आदरणीय राजेंद्र वाणीजी, आदरणीय श्यामकांत शेंडेजी, आदरणीय अनिल चितोडकरजी, आदरणीय श्यामकांत कोतकरजी, आदरणीय निलेश पुरेकरजी, अभय नेरकरजी, आदरणीय पुण्याच्या महापौर मुक्ताताई टिळक, भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण भारताला एक वेगळी दिशा द्यायचा प्रयत्न करतायत आणि प्रचंड मोठं काम ज्यांनी उभं केलं, असे आदरणीय शांतीलालजी मुथाजी, माझी पत्नी वैशाली, बीवीजी माझे सहकारी पवन सिंग, किशोरजी, संदेश आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं एवढ्या मोठ्या संख्येने सकाळी आपण इथं सगळे उपस्थित झालात, असे सगळे माझ्या बंधू आणि भगिनींनी अतिशय चांगला उपक्रम आहे. एकच ध्यास समाजाचा विकास हे ब्रीदवाक्य घेऊन कैलासजींनी आणि सगळ्यांनी 28 वर्षानंतर हा मोठा विडा उचलला की जवळपास 30,000 लोकांना एकत्र करायचं, त्यांची राहायची व्यवस्था, त्यांच्या जेवायची व्यवस्था, एक मॅनेजमेंट कसा असावा, एक असा त्यांनी वस्तुपाठ घालून दिला आहे. त्याबद्दल मी तुम्ही सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की तुम्ही अतिशय जबरदस्त एक मॅनेजमेंट करून दाखवलं आहे अतिशय शिस्तबद्ध रीतीनं. मला कैलासजी सांगत होते की आमच्या समाजाचा उगम राजस्थानमधनं झाला आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आम्ही आलो आणि जळगाव आणि आजूबाजूच्या 5-6 जिल्ह्यामध्ये स्थायिक झालो आणि अनेक विविध व्यवसायामध्ये आपण सगळेजण कार्यरत असता. काहींची म्हणजे मी म्हटलं किरणा मालाचं दुकान, ते म्हणले हो हो आमच्याच समाजात असतात. म्हटलं मला आई लहानपणी म्हणायची की जा वाणी काकांच्याकडे जाऊन सामान घेऊन ये, तेल घेऊन ये, साखर घेऊन ये. तर हा म्हणजे सगळ्यांना जेव खाऊ घालणारा समाज, शेतकरी पिकवतो पण तुम्ही त्या लोकांच्यापर्यंत पोचवता, तुमचे हा खूप मोठा महत्त्वाचा दुवा आहे. काही आता बिल्डर झालेत, काही शेती व्यवसाय करतायत आणि तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन की तुम्ही एकी दाखवताय समाजाच्या विकासासाठी आणि मला बोलायला बोलवलं त्याबद्दल तुमचे आयोजकांचे मनापासून आभार. मी मार्गदर्शन करण्यात का मोठा नाही आहे, माझाच संघर्ष रोज चालू असतो, रोज एक वेगळी धडपड चालू असते, आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे आणि ती धडपड मी तुम्हाला सांगेन. शांतीलालजी मुथा साहेबांच्याकडनं शिकायचं आहे, बाकी सगळ्यांच्याकडनं शिकायचं आहे. तर इथं शिकण्यासाठी आलो आहे आणि माझे अनुभव सांगण्यासाठी आलो आहे. माझा जन्म सातारा जिल्ह्यातल्या कोरेगावचा, आमचं गाव रहमतपूर. लहानपणी हुशार होतो म्हणून वडील आम्हाला साताराला शिकायला घेऊन गेले. घरमालक आणि त्याचा वाद, त्याच्यामुळे घरात लाईट नव्हती. 6वी जाईपर्यंत घरात लाईट असल्या माणूस श्रीमंत वाटायचा. 4थीला स्कॉलरशिप मिळाली, वडिलांना वाटलं की हनुमंत हुशार आहे म्हणून आम्ही पुण्याला फुगेवाडी नावाच्या एका छोट्या गावात राहायला आलो. मला शाळेत रमणबागेत घातलं होतं. जायला यायला 50 पैसे तिकीट लागायचं. आई माझी शिवणकाम करायची आणि समोरच्याला सांगायची की हनुमंतला शाळेत 5 रुपये बिल झालं आहे, हनुमंतला शाळेत जायला त्या 5 रुपयातला 1 रुपया देता का. मला वाईट वाटायचं. नंतर माझे वडील सरकारी नोकरीमध्ये होते, त्यांची मुंबईला बदली झाली आणि मुंबईला बदली झाल्यानंतर पहाटे 4 उठायचे, सिंहगड एक्सप्रेसने मुंबईला जायचे, रात्री 11-12 माघारी यायचे आणि त्याच्यामुळे त्यांच्या ह्या अतिताणामुळे त्यांचा तब्येतीवरती परिणाम व्हायला लागला आणि ते आजारी पडायला लागले. आजारी पडल्यानंतर पैसे नसल्यामुळे आम्ही दादांना आमच्या ससून हॉस्पिटलला घेऊन जायचो, कधी बुधराणी हॉस्पिटलला घेऊन जायचो, पैसे नसायचे. माझ्या आईचं मला आठवतं आहे कानातलं 200 रुपयाला घाण टाकल्याचं, काही वेळेला मंगळसूत्र देखील 500 रुपयाला घाण टाकल्याचं आठवतं आहे. खूप वाईट वाटत त्या काळामध्ये असं का होतं. वडिलांनी एक चांगलं केलं, चांगले संस्कार केले. 9वीत असताना असंच एक प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं
स्वामी विवेकानंदांच्यावरती व्याख्यान होतं टिळक स्मारक मंदिरला, ते व्याख्यान ऐकायचा घेऊन गेले. ते व्याख्यान ऐकल्यानंतर एक परिणाम झाला आणि स्वामी विवेकानंदांना आयुष्यात दैवत मानून काम करायचं हे ठरवलं. त्यानंतर असंच एकदा प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं एक व्याख्यान ऐकलं आणि ही दोन दैवतं मी 9वीत असताना फिक्स केली. दैवतं फिक्स केली, 10वीला 88% मार्क पडले. आईला माझ्या पुणे कॉर्पोरेशनमध्ये ताई शिक्षिकेची नोकरी लागली होती आणि आईने तिच्या मुख्याध्यापकांना विचारलं की हनुमंतला चांगले मार्क मिळालेत कुठं घालू, तर त्यांनी सांगितलं की डिप्लोमाला ॲडमिशन घ्या, 3 वर्षामध्ये मुलगा पैसे कमवायला चालू करेल. मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं, फुगेवाडीतनं जायला यायला सायकलवरनं चालू केलं. तिथं पहिल्या वर्षी 74% मार्क मिळाले, दुसऱ्या वर्षी 72, तिसऱ्या वर्षी पुन्हा 74. पण दुर्दैवानं दुसऱ्या वर्षी वडिलांचं निधन झालं. माझ्या वडिलांची इच्छा होती की मी आय ए एस ऑफिसर व्हावं. मी आईला सांगितलं की आय ए एस होण्यासाठी मला डिग्री पूर्ण करणं भाग आहे. आई म्हटली की मला औरंगाबादला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळत होतं गव्हर्नमेंट कॉलेजला. आई म्हटली पुण्याबाहेर जाऊ नको, पुण्यातच थांब, कारण आजी आजोबा त्यावेळेला आमच्या घरी राहायला आले सातारवरनं. वडील एकटेच होते, आजोबा एकटेच. आमच्या घरामध्ये सातपेडेमध्ये वरती एकच मुलगा आहे, मला धाकटा भाऊ आहे दत्तात्रय, पण वरती एकच आहे, त्यामुळं अशी काही फारशी भाऊकी नावाचा प्रकार नाही. तर आई म्हटली आजी आजोबा इथं आहेत, तू पुण्याबाहेर जाऊ नको. आम्ही राहायला गुरु पिंपळे नावाच्या ठिकाणी गेलो आणि तिथून व्ही आय टीला ॲडमिशन घेतलं. रोज सकाळी सायकलवरनं व्ही आय टीला जायला यायला चालू केलं. रोजचा जवळपास 40 किलोमीटर प्रवास होता. जाऊन येऊन मग जॅम सॉसच्या बाटल्या विकायची एजन्सी घेतली, डिप्लोमाचे क्लासेस घ्यायला चालू केलं. म्हणजे फी भरायची पैसे नव्हते, पण आईने 15,000 कर्ज काढलं आणि त्यानंतर मग आईला कधी पैसे मागितले नाहीत, सगळे पैसे स्वतः कमवायला चालू केलं. त्यानंतर एक प्रसंग घरामध्ये घडला, एक 7-8 महिन्यांनी एक चिठ्ठी सापडली घरामध्ये. वडिलांना माझ्या कपडे आवडायचे, तर त्यांनी जायच्या आधी एक 3-पीस सूट पुण्याच्या कॅम्पच्या टेलरच्याकडे शिवायला टाकला होता आणि ती चिठ्ठी सापडली की 250 रुपये टेलरिंगचे पैसे द्यायचे आहेत. आई म्हटली हनुमंत ते कपडे घेऊन ये. मी कपडे घेऊन आलो आणि कपडे घेऊन आल्यानंतर खूप विचार केला, म्हटलं माणसाला बरोबर कपडे देखील घेऊन जाता येत नाहीत, नेमकं काय करायचं आयुष्यामध्ये. मी मित्रांशी चर्चा केली की नेमकं काय करायचं, तर म्हटलं एक संस्था काढू. संस्थेचं नाव काय ठेवायचं ही चर्चा केली, तर माझ्या मित्रांनी सांगितलं तू सातारचा आहेस, सातारचं नाव ठेव. तू रहमतपूरचा आहेस, रहमतपूरची आमची चौंडेश्वरी माता आहे, त्या देवीच्या नावाने संस्था काढ, वडिलांच्या नावाने संस्था काढ, साईबाबांच्या नावाने संस्था काढ. मी म्हटलं नाही, आपण स्वामी विवेकानंदांना आदर्श मानतो, आपण वेगळं काहीतरी काम करायचं आयुष्यामध्ये. नेमकं काय करायचं माहीत नव्हतं, काय होणार हे माहीत नव्हतं, पण भारत विकास प्रतिष्ठान ही संस्था काढली, त्या संस्थेचा लोगो पाहिजे, तर संस्थेचा लोगो काढला, भारताचा नकाशा, मागं सूर्य आणि मध्ये एक छोटी पणती काढली की मला काहीतरी वेगळं पणतीसारखं काम करायची संधी मिळव. आणि मग माझ्याबरोबरच्या 1-2 मुलांना शिक्षणाची मदत करायला चालू केलं ज्यांना संधी मिळत नव्हती. असं करत इंजिनिअरिंग 1st क्लासमध्ये कम्प्लीट केलं आणि मग टाटा मोटर्स पुण्यामध्ये नोकरीला लागलो ग्रॅज्युएट ट्रेनी म्हणून. आम्ही त्यावेळेला 2 खोल्याचं आमचं घर बांधलं होतं आणि पुढची खोली मागची खोली असं घर बांधलं. त्याचं कर्ज झालं होतं 40-50 हजार रुपये. आईला म्हटलं की आई मी हे कर्ज फेडतो आणि मग कर्ज फेडल्यानंतर मी आय एसच्या तयारीला चालू करतो, तुझ्या नावाने 60-1 हजार रुपयाची FD ठेवतो. जेणेकरून त्यावेळेला ते इंदिरा विकास पत्र होतं, त्याला 20% व्याज मिळायचं, महिन्याला 1000 रुपये तुला एक वडिलांची पेन्शन जशी मिळते तशी पेन्शन चालू करतो आणि आय एसची तयारी चालू करतो. टेल्कोच्या कामाच्या रगाड्यात पहिल्यांदा आमचं रोटेशन असतं, फायनली मला परचेसमध्ये टाकलं आणि परचेसमध्ये टाकल्यानंतर तिथं आमची टाटा इस्टेट नावाची एक गाडी होती, जुन्या लोकांना माहिती असेल, ती फारशी चालली नाही पण ती चांगली चालेल, चांगली विकली जाईल ह्या हिशोबाने तिचं खूप मटेरियल घेतलं गेलं होतं. म्हणजे वायरिंग हार्नेसचा मोठा स्टॉक घेतला होता आणि जवळपास 2.5 कोटी रुपयाचं मटेरियल हे स्क्रॅप झालं होतं. मी आमच्या मॅनेजरना म्हटलं की साहेब हे मटेरियल वापरू या परत, ते म्हणले काही गरज नाही, स्क्रॅपचं अप्रूव्हल मिळालं आहे. मी आमच्या स्टोअर किपरला विचारलं की साहेब हे कट केलं तर किती पैसे मिळतील, तर ते म्हणले 4 लाख रुपये मिळतील. मला महिन्याला 8 हजार रुपये पगार होता, वर्षाचा पगार 1 लाख रुपये होता. मी म्हटलं कंपनीचं एवढं मोठं नुकसान होऊ द्यायचं नाही. आणि मग माझं ड्युटीचं टायमिंग सकाळी 8:30 ते 5 होतं,
मी सकाळी 6:30 कंपनीत जायचो, फर्स्ट शिफ्टला कंपनीत जायचो, रात्री 10 काम करायचो आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता कंपनीचे मी 2.5 कोटी रुपये वाचवले. इथं बसल्या माझ्या तरुण युवकांना मी हेच सांगेन की तुम्ही स्वतः व्यवसाय आहातच, पण उद्या समजा कुठून चुकून नोकरी करायची वेळ आली तर माझी म्हणून करा, आपलं म्हणून करा काम, दुसऱ्यासाठी काम करायची गरज नाही. आपलं म्हणून काम केलं की त्याची फळं, आणि रोज चांगलं पेरत जायचं, त्याचं फळ कधीतरी मिळतंच, त्याचे हिशोब रोज चालू असतो, कधी आज मिळतं कधी उद्या मिळतं. मी हे 2.5 कोटी रुपये वाचवले कुठली अपेक्षाविना. मला 1997 आमच्या टाटा मोटर्सच्या व्हाईस प्रेसिडेंट वायनाथ साहेब होते, त्यांनी एकदा त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं आणि विचारलं की बेटा तुम बहुत अच्छा काम कर रहे हो, तुम्ही क्या चाहिए, तुला प्रमोशन पाहिजे, इन्क्रीमेंट पाहिजे. मी त्यांना म्हटलं साहेब मला काही नको, पण माझं गाव रहमतपूर आहे आणि माझ्या गावची माझे बालपणीचे मित्र माझ्याकडे नोकरी मागायला येतात. ते म्हणतात की हनुमंत तू हुशार निघालास, इंजिनियर म्हणून लागलास टेल्कोमध्ये, पण आम्हाला पण टेल्कोमध्ये काहीतरी कामाची संधी दे. त्याची आई त्यांच्या आई माझ्या आईकडे यायच्या की उशे तुझं पोरग हुशार आहे, आमच्याही पोरला चिटकवू. तर माझे मित्र काही 7वी पास, काही 10वी नापास, एक 12वी पास असे होते. मला जेव्हा नाथ साहेबांनी विचारलं की बेटा तुम बहुत अच्छा काम करो, तुम्ही क्या चाहिए, मी म्हटलं माझ्या गावच्या मुलांना कंपनीमध्ये काम द्या. ते म्हणले काय काम करतील, काय शिकलेत, म्हणलं साहेब जास्त शिकलेले नाहीत, त्यांना हेल्परचं काम द्या. ते म्हणले हेल्परचं काम नाही आहे, पण आम्ही नवीन हाऊसकीपिंगचा कॉन्ट्रॅक्टर बघतो आहे, ते हाऊसकीपिंगचं काम तुझ्या गावचे तुझे मित्र करतील का. मी तत्काळ हो म्हणून सांगितलं आणि माझे बालपणीचे मित्र उमेश माने त्यांना बरोबर घेऊन आम्ही टाटा मोटर्समध्ये 22 मे 1997 8 लोकांनी हाऊसकीपिंगचं काम चालू केलं. मला नाथ साहेबांनी तेव्हा विचारलं की तुझी कुठली संस्था आहे का, म्हटलं साहेब मी कॉलेजमध्ये असताना एक भारत विकास प्रतिष्ठान नावाचा ट्रस्ट आणि सोसायटी रजिस्टर केलेलं आहे, तर त्या नावाने आम्ही हे काम चालू केलं. पहिल्या महिन्याचं बिल होतं 12,009 रुपये, पहिल्या वर्षी 8 लाखाचा टर्नओवर झाला, दुसऱ्या वर्षी 30 लाखाचा झाला, माईचा लग्नाचा तगादा चालू झाला, वैशालीला लग्न वैशालीबरोबर लग्न केलं, अरेंज मॅरेज झालं. अरेंज मॅरेज झाल्यानंतर 2-1 महिन्यांनी वैशालीला विचारलं मी की वैशाली मला नोकरी सोडून आता व्यवसाय करायचा आहे. तिला पहिला प्रश्न होता की तुम्ही टेल्कोत इंजिनियर आहे म्हणून मी लग्न केलं, आता तुम्ही सांगताय की नोकरी सोडणार आणि व्यवसाय करणार, मी काय करू. तर म्हटलं तू काही काळजी करू नको. तिनं पहिल्यांदा तिला तो धक्का होता, पण एक महिन्याभर विचार केल्यानंतर तिला खात्री पटली की हे काहीतरी करून दाखवतील, आणि पहिला घरातनं मॉरल सपोर्ट मिळाला तो वैशालीचा मिळाला. मग आईला विचारलं, आई म्हटली हनुमंत आपल्या 7 पिढ्यामध्ये कुणी व्यवसाय केला नाही, आपल्याला शेती नाही, आमची घरची 2 एकर जमीन आहे, आणि तुला आत्ताच नोकरी लाग चांगली नोकरी आहे तुझी टेल्कोसारखी, लग्न झालं आहे, असं कशाला वाईट विचार करतो. असं 6 महिने आमचा घरात तो चालला होता प्रवास की काय करायचं कसं करायचं. शेवटी आईने परमिशन दिली 2001 साली, आणि आईला म्हटलं आई मी खोटं बोलणार नाही, चुकीचं काम करणार नाही, काहीतरी तुला अभिमान वाटेल असं वेगळं काम करून दाखवीन. आणि 2001 साली मग टेल्कोचा राजीनामा दिला आणि मग म्हटलं पूर्ण वेळ काम करत. त्यावेळेला आमच्याकडे 270 लोक होते BVG मध्ये, आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो की हे सगळे जे श्रेय 270 ते 80 हजार, आज BVG मध्ये 80 हजार लोक काम करतात, हे सगळं श्रेय माझ्या BVG च्या टीमला जातं. दहीहंडीचा जसा सगळ्यात वरचा माणूस असतो तसा मी आहे, पण खाली प्रत्येक थर मजबूतीने उभा आहे, त्याच्यामुळे हे शक्य आहे. तर सगळं श्रेय माझ्या BVG टीमला जातं, घरच्यांना जातं. मग ज्यावेळेला परमिशन मिळाली घरातनं, त्यावेळेला मी म्हटलं की पुण्याबाहेर जाऊन काम चालू करू, छत्रपती शिवाजींचा आदर्श घेतला आणि बेंगलोरला काम चालू केलं. तिथं कामाचा दर्जा चांगला ठेवला, उत्तम ठेवला. मी कायम म्हणतो की कुठलंही काम यशस्वी व्हायला नुसतं बरं असून चालत नाही, चांगलं असूनही चालत नाही, उत्तम असूनही चालत नाही, सर्वोत्तम व्हायला लागतं आणि सर्वोत्तमतेचा ध्यास घ्यायला लागतो, त्यासाठी मरायला लागतं. ती मरायची तयारी आपल्याकडे नसते. ते मला इथे बसलेल्या सगळ्यांना विनंती हीच राहील की कुठलंही काम घ्या हातामध्ये, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा, पण ते सर्वोत्तम कसं होईल त्याचा ध्यास घेतला पाहिजे. मग नवीन नवीन टेक्निक आम्ही मेकॅनायझेशन आणलं, यंत्रांच्या सहाय्यानं स्वच्छता चालू केली, टॉयलेटमध्ये पिवळे डाग असतात ते दिसले नाही पाहिजेत, वास यायला नाही पाहिजे, असं एक वेगळ्या पद्धतीनं काम चालू केलं. त्याच्यामुळे काम वाढत गेलं आणि बेंगलोरमध्ये 7-8 कंपन्या मिळाल्या, चेन्नईला 5-7 कंपन्या मिळाल्या, हैदराबादला चालू केलं. मी पुण्यातनं घरातनं बाहेर पडलो की 20-20 दिवस घराबाहेर राहायचो, आज देखील महिन्यातले कधी 25 दिवस कधी 27 दिवस पुण्याबाहेर असतो. तर असं सगळं काम चालू केलं आणि 2003 साली पहिली एक वेगळी संधी मिळाली. दिल्लीला पार्लमेंट लायब्ररी बिल्डिंगचं बांधकाम झालं होतं, पार्लमेंटच्या बाजूला ही बिल्डिंग आहे, पार्लमेंटची शोभा जाऊ नये म्हणून जमिनीच्या खाली 2 मजले आणि जमिनीच्या वरती 2 मजले अशी ही बिल्डिंग आहे. तिथं के श्रीनिवासन नावाचे त्यावेळेला चीफ जीन होते, त्यांनी सांगितलं की आम्हाला यंत्रांच्या सहाय्यानं स्वच्छता करायची आहे,
पण आम्ही इक्विपमेंट विकत घेणार नाही, आम्हाला एजन्सीचं नाव सुचवा. कुणीतरी त्यावेळेला मी नाव बीव्हीजी केलं होतं, कुणीतरी सांगितलं की बीव्हीजी नावाची पुण्याची कंपनी साऊथमध्ये चांगलं काम करते. तर मी श्रीनिवासन साहेबांना जाऊन भेटलो, ते म्हटले 2001 पार्लमेंटवरती अटॅक झाला होता, ते म्हटले अटॅक झाल्यामुळं फक्त 6 महिन्यासाठी सिक्युरिटी क्लिअरन्स मिळाला आहे आणि तो क्लिअरन्स तुम्ही जर चांगलं काम केलं तर मी ते काम एक्सटेंड करेन, नाहीतर ते काम कॅन्सल करेन. आम्हाला 40 लाख रुपयाची मशिनरी विकत घ्यायची होती आणि ह्या 40 लाखाच्या मशिनरीमध्ये वर्षाचा प्रॉफिट त्यावेळेला 15 लाख रुपये होता, 2 कोटी टर्नओवर होता, 15-16 लाख रुपये प्रॉफिट होता. 2 वर्षाचा प्रॉफिट फक्त एका कॉन्ट्रॅक्टसाठी घालायचा. मी खूप विचार केला, म्हटलं कसं करायचं काय करायचं, पण मला ज्यावेळेला हाऊसकीपिंगचा व्यवसाय चालू केला त्यावेळेला मी उगीचच विचार करायचो मनामध्ये की दिल्लीला कधी गेलो नव्हतो, पण दिल्लीत पार्लमेंट आहे असं ऐकलं होतं, कोणीतरी म्हटलं स्वच्छ करत असेल, आदरणीय पंतप्रधानांचं घर आहे, कोणीतरी स्वच्छ करत असेल असा एक विचार करायचो. आणि अशा मला अशा आयुष्यामध्ये 1000 घटना आहेत की एखाद्या गोष्टीचा विचार केला आणि ती घडली नाही असं होत नाही. तुम्ही किती तीव्रतेनं त्याचा विचार करता त्याच्यावरती त्या गोष्टी घडतात, किती प्रामाणिकपणे त्याचा विचार करता त्याच्यावरती त्या गोष्टी घडतात. स्वामी विवेकानंदांचं एक पुस्तक आहे छोटं, मन आणि त्याची शक्ती, त्याच्यात हेच म्हटलं आहे की तुम्ही किती तीव्रतेने एखाद्या गोष्टीचा विचार करता त्याच्यावरती गोष्टी घडतात. मला ती वाटलं की आपण 3 वर्षापूर्वी हा विचार करायचो की नेमकं आयुष्यात काय करायचं, तर हे पार्लमेंटच्या कामाची ज्यावेळेला संधी चालून आली आम्ही लगेच निर्णय घेतला. मला माझ्या टीमवरती विश्वास होता आणि हे काम मिळालं. 6 महिन्याचं काम माझ्या टीमने अतिशय उत्तम केलं, मग एक्सटेंड केलं. 2004 साली आम्हाला मुख्य पार्लमेंटचं काम मिळालं, त्याच्यामध्ये त्यांनी लोकसभा चेंबर, राज्यसभा चेंबर आणि सेंट्रल हॉलचं काम दिलं नाही, बाहेरचं एरियाचं काम दिलं. आमच्या मुलांनी सगळ्या टीमनी सगळं पार्लमेंट धुवून काढलं, अक्षरशः धुवून काढलं. लाल दगड पडला होता, तो लाल दगड जो होता काळा पडला होता, अख्खा चकाचक झाला. आणि चकाचक झाल्यानंतर लोक प्रश्न विचारायला लागले की अंदर गंदा आहे बाहेर क्लीन आहे, तो बोले बाहेर पुन्हा की बीव्हीजी करके कंपनी काम करती है, अंदर परमनंट लोक काम करते है, अंदर बाहेर कुछ नाही, म्हणले पुरा काम बीव्हीजी कडे दे. आणि मग 2001 महिन्याच्या आत संपूर्ण पार्लमेंटचं काम बीव्हीजीला मिळालं. त्यानंतर आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या घरी 2 दिवसाचं ट्रायलचं काम मिळालं, ते उत्तम केलं. मग SPD सांगितलं ह्याच कंपनीला तुम्ही काम द्या, मग आम्हाला आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या घरचं काम मिळालं. तिथं आज मित्रांनो सांगायला अभिमान वाटतो, 110 लोक बीव्हीजीच्या आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या घराचा मेंटेनन्सचं काम करतात. त्यानंतर आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या ऑफिसचं काम मिळालं, त्यानंतर राष्ट्रपती भवनचं काम मिळालं. राष्ट्रपती भवनामध्ये जवळपास 230 लोक बीव्हीजीचे राष्ट्रपती भवन मेंटेन करतात. मग सुप्रीम कोर्टचं काम मिळालं, फायनान्स मिनिस्ट्री, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री. सांगायला मित्रांनो अभिमान वाटतो की आज दिल्लीमध्येच फक्त 9000 लोक बीव्हीजीचे काम करतात, फक्त दिल्लीमध्ये, आणि सगळी महत्त्वाची ठिकाणं. त्याच्यामध्ये BJP राष्ट्रीय कार्यालय असेल, सोनिया गांधींचं घर देखील आहे, अशा सगळ्यांच्या घरामध्ये बीव्हीजी काम करते. मग टाटा मोटर्स सांगितलं तुम्ही जमशेदपूरला जाऊन काम कराल का, मी म्हटलं बिहारचे लोक पुण्यात येतात काम करायला, आपण तिकडे जाऊन काय काय करायचं, ते म्हटलं नाही सिस्टीम्स आणि प्रोसेसेस त्यांना नाही आहेत, टेक्निक्स नाही आहेत, तुम्ही ते शिकवा. सुरुवातीच्या काळामध्ये खूप विरोध झाला, खूप अडचणी झाल्या, पण तिथं देखील माझ्या टीमने खूप चांगलं काम केलं. मग ते केल्यानंतर आम्ही रुद्रपूरचा प्लांट चालू केला, वॉक्सवॅगन, मग धारवाडचं चालू केला, सिंगूरचं चालू केलं, सानंदचं चालू केलं. आज टाटा मोटर्सच्या साई प्लांटमध्ये बीव्हीजी काम करते, वॉक्सवॅगनमध्ये बीव्हीजी काम करते, मर्सिडीज बेंझचं काम बीव्हीजीकडे आहे, हुंडाईचं काम बीव्हीजीकडे आहे, बजाजचं आहे, महिंद्राचं आहे, ITC आहे, पतंजली योगपीठचं देखील काम बीव्हीजीकडे आहे. मग मी 2004 साली सामाजिक बांधिलकी म्हणून मंदिरांच्या स्वच्छतेचं काम स्वखर्चाने चालू केलं, आळंदीचं काम 2004 साली चालू केलं, मग पंढरपूरचं चालू केलं, मग ज्योतिबाचं चालू केलं. आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 25 मंदिरांमध्ये बीव्हीजी सेवा देत आहे आणि कॉन्ट्रॅक्ट म्हणून शिर्डी देवस्थानचं काम बीव्हीजीकडे आहे, तिरुपतीचं काम आम्ही करतो, सिद्धिविनायकचं काम बीव्हीजीकडे आहे, उज्जैन महांकाल देऊळ बीव्हीजीकडे आहे, सोमनाथचं काम बीव्हीजीकडे आहे, द्वारकेचं काम बीव्हीजीकडे आहे, अमृतसरचं गोल्डन टेम्पल देखील बीव्हीजीकडे आहे. मागच्या एप्रिलपासून ताजमहालचं काम बीव्हीजीला मिळालं आहे आणि मागच्या 15 दिवसापूर्वी लाल किल्ल्याचं देखील काम आता बीव्हीजीला मिळालं आहे. अशा पद्धतीनं सेवा क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी, म्हणजे तुम्ही पुणे एअरपोर्टला गेलात तर पुणे एअरपोर्ट आपल्याकडे आहे, भारतातले 12 एअरपोर्टचं काम बीव्हीजीकडे, पुणे, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, नागपूर, अहमदाबाद, लखनऊ, अशा 3 मेट्रोचं काम बीव्हीजी करते, बेंगलोर मेट्रो, चेन्नई मेट्रो, हैदराबाद मेट्रो. त्याच्यामध्ये तिकीट देण्यापासून गाडीचं इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, सिक्युरिटीपासून सगळी कामं आमच्याकडे आहेत. अशा पद्धतीने हे बीव्हीजीचं आम्ही सगळीकडे काम करतो आहे. आपल्याला 108 नंबर बहुतेकांना माहिती असेल महाराष्ट्रामध्ये, हे काम 4.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रात आपण चालू केलं. याच्यामध्ये 100 ॲम्ब्युलन्स असल्या पाहिजे अशी कंडिशन होती, आमच्याकडे एकही ॲम्ब्युलन्स नव्हती. आम्ही लंडनच्या एका कंपनीबरोबर टायअप केला आणि ही महाराष्ट्राची निविदा भरली. आम्हाला कॉम्पिटिशनमध्ये त्यावेळेला तत्कालीन सरकारमध्ये, केंद्र सरकारमध्ये
दोन असे वजनदार मंत्री होते, त्यांच्या मुलांची एक कंपनी आमची कॉम्पिटिशनमध्ये होती, त्याच्यानंतर एक दुसरी कंपनी जी मुंबई एअरपोर्टचे मालक आहेत त्यांची कंपनी होती, आणि प्रचंड त्यांनी आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न केला. म्हणजे छत्रपती वर्सेस मुघल वर्सेस निजामशाही अशा प्रकारची ती लढाई झाली, पण सगळं जिंकलो. आणि सगळं जिंकल्यानंतर काम जेव्हा चालू करायची वेळ आली तेव्हा हे काम दरवर्षी 300 300 300 अशा ॲम्ब्युलन्स रोल आउट करायच्या होत्या. मी माझ्या टीमला म्हटलं की बाबांनो हे पुण्याचं काम आपल्याला मिळालं आहे आणि आपण हे लवकर करूयात. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या टीमनी हे सगळं काम जे 3 वर्षात पूर्ण करायचं होतं फक्त 5 महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात रोल आउट केलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 950 सुसज्ज अशा ॲम्ब्युलन्स राज्य सरकारच्या वतीनं BVG चालवते. त्या प्रत्येक गाडीमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आहे, त्याच्यामध्ये 80 प्रकारची औषधं आहेत, हृदय बंद पडलं तर हृदय चालू करायची यंत्रणा आहे, व्हेंटिलेटर आहे, आणि रोज 4 ते 5 हजार लोकांना याच्यामध्ये मदत होते. आणि याच्यामध्ये जवळपास 20% लोक रोजचे 800 ते 1000 लोक जीवनमृत्यूच्या बॉर्डर लाईनवरती असतात. त्यांच्या कुणीतरी रेल्वेमध्ये पडलेला असतो, त्याचा हात तुटलेला असतो, त्याला उचललं नाही 10 मिनिटामध्ये तर त्याचं ब्लिडिंग होऊन त्याचा जीव जायचा धोका असतो, रोड ॲक्सिडेंट होतो. माझ्या माता भगिनी असतात, त्यांना ग्रामीण भागामध्ये फारशी सोय नाही आहे, शेवटच्या क्षणी पोटात दुखायला लागलं की फोन करतात. आणि आत्तापर्यंत अशी जवळपास 28 हजार बाळं ॲम्ब्युलन्समध्ये जन्माला आलेली आहेत, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या काही 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 ठिकाणी तिळंदेखील जन्माला आलेलं आहे, तिथं कुठल्याही प्रकारची अडचण झाली नाही, अशा प्रकारची सुसज्ज ॲम्ब्युलन्स आहे. आत्तापर्यंत 33 लाख लोकांना यातनं मदत झाली आहे आणि यात जवळपास 6.5 ते 7 लाख लोकांचा प्राण वाचला आहे. अशाच प्रकारची सेवा BVG आता मला इथं बसल्या सगळ्यांना आणि कैलाशजी आणि आयोजकांना विनंती करेन की बहुतेकांना 108 नंबर माहिती आहे, पण माहीत नसलं तर सांगा, कारण ही फ्री ऑफ कॉस्ट सेवा आहे, ह्याच्यामध्ये 1 रुपया घेतला जात नाही. कुणी टीप द्यायचा प्रयत्न केला तरी देखील आमचे लोक घेत नाहीत टीप. आणि तुम्ही फक्त फोन करा, एखादा ॲक्सिडेंट तुम्ही रस्त्यात जाताना एखादा माणूस पडलेला बघितला, फक्त फोन करा की साहेब इथं माणूस पडलेला 108 नंबरला, गाडी जाईल त्याला उचलेल आणि त्याचं पुण्याचं काम तुम्हाला मिळेल. त्याच्यासारखं पुण्याचं काम नाही एखाद्या जीव वाचवण्याइतकं. फक्त फोन करून सांगा की अशा अशा चौकामध्ये असं असं झालेलं आहे, फक्त फोन करून सांगितलं तर असं होतं आहे. अशाच प्रकारची सेवा आम्ही आता आंध्र प्रदेशमध्ये देतो आहे, तिथं जवळपास रोजचे 2 ते 2.5 हजार लोकांना मदत करतो आहे, दिल्लीमध्ये देतो आहे, आणि मागच्या महिन्यात आम्ही जम्मू काश्मीरचं काम चालू केलं. जम्मू काश्मीर आता भारतात BVG टोटल 2300 ॲम्ब्युलन्स आमच्याकडे आहेत. अशाच प्रकारचं वेगळं काम आम्ही मध्य प्रदेशमध्ये करतो, तिथं इमर्जन्सी पोलीस रिस्पॉन्समध्ये आम्ही काम करतो. तिथं पोलिसांच्या 1000 गाड्या BVG मालकीच्या आहेत. कुठेही काही अप्रिय घटना घडली, काही वाईट घटना घडली तर 100 नंबरला लोक फोन करतात, 10 मिनिटामध्ये गाडी जागेवर जाते. त्याच्यामध्ये कॅमेरा आहे गाडीमध्ये, MDT नावाचं डिवाईस आहे, तुमची कंप्लेंट ऑडिओ व्हिज्युअल घेतली जाते, आजूबाजूचं शूटिंग केलं जातं. आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना किंवा DG पोलिसांना 2 मिनिटामध्ये कळू शकतं की कुठल्या कोपऱ्यामध्ये काय घटना घडली आहे आणि त्याचा आखोदेखा आला, आणि त्याच्यामुळे लगेच गुन्हेगारांच्यावरती कारवाई होत असल्यामुळं मध्य प्रदेशमध्ये गुन्ह्यांचं प्रमाण जवळपास 30% जास्त कमी झालेलं आहे आणि आत्तापर्यंत 60 लाख लोकांना मध्य प्रदेशमध्ये मदत झालेली आहे. अशा प्रकारे BVG इंडियामध्ये सर्व्हिसेसमध्ये काम करतो आहे. त्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये सोलरमध्ये काम करतो आहे, वेगवेगळ्या ठिकाणी भारतात आणि भारताबाहेर 200 मेगावॅटची सोलरची कामं चालू आहेत. सातारला मेगा फूड पार्कचं काम चालू केलं. मेगा फूड पार्कमध्ये सातारा सांगली ह्या 5-6 जिल्ह्यामध्ये जे अन्नधान्य पिकतं, जी फळं पिकतात, त्याच्यावरती प्रोसेस करून ती एक्सपोर्ट करून बाहेर पाठवायचं ठरवलं आहे. 6 वर्षापूर्वी वैशालीनी घर बांधलं, खरंच मिसेसनी घर बांधलं, जागा घेतली बाणेरमध्ये, छोटा प्लॉट घेऊन त्याच्यामध्ये घर बांधलं. 10 बाय 10 खोलीत 20 वर्ष काढल्यानंतर ते घर बांधणं म्हणजे माझी एक स्वप्नपूर्ती होती की आपलं घर झालं, आयुष्यामध्ये मोठं घर झालं, 6000 फुटाचं घर झालं. त्याच वर्षी 10वीच्या इंग्लिशच्या पुस्तकामध्ये BVG धडा आला. 10वीच्या इंग्लिशच्या पुस्तकामध्ये आता BVG धडा आहे. मी म्हटलं आता नेमकं 40 वर्षी धडा आला, नेमकं आयुष्यात नेमकं पुढं काय करायचं, पुढं काय करायचं, तर म्हटलं की ह्या भारतामध्ये तळागाळातला जो समाज आहे, शेतकरी वर्ग आहे, ह्याच्यासाठी काम करायचं. आणि त्या दृष्टीनं काम चालू केलं. भारतीय जैन संघटना पाण्याचा प्रश्न सोडवते, जो सगळ्यात महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न आहे, ते शांतीलालजी मुथांच्या नेतृत्वाखाली काम चाललं आहे. मी म्हटलं शेतकऱ्यांचे बाकीचे प्रश्न आपण काय समजून घेऊ आणि त्याच्यावरती काम चालू करू. मग मी अनेक माझ्या नातेवाईकांना भेटलो, मित्रांना भेटलो की शेतीत नेमके प्रश्न काय आहेत, तर खर्च खूप वाढलेत, शेती परवडत नाही आहे, तर शेती परवडणारी कशी करता येईल, खर्च कशी कमी करता येईल, ह्याच्यावरती मग मी वेगवेगळ्या तज्ज्ञांना भेटलो. माझ्याकडं जवळपास माझ्या 4-5 वह्या 400-400 पानाच्या भरल्यात. मला प्रत्येक गोष्ट लिहायची सवय, की कुठलाही मुद्दा लिहून काढायचा, समजून घ्यायचा, लिहून काढायचा, आणि ते लिहून काढून मग विचार केला शेतकऱ्यांना अडचणी काय आहेत. तर आपल्याकडं जळगाव भागामध्ये केळी खूप होते, कुठल्याही पिकावरती आज पीकवाईज तुमची कीटकनाशक आहेत, म्हणजे
केळीला वेगळी आहेत, द्राक्षाला वेगळी आहेत, भुरी, डावण्या, मावा, व्हाईट फ्लाय, मिलीबग, तुमच्याकडं कीड म्हणजे प्रत्येकाच्या किडीवाईज तुमच्याकडे पेस्टिसाईड वेगवेगळे आहे आणि सगळी विषारी आहेत, कॅन्सर. म्हणजे मी आता एक मोहीम हातात घेतली आहे, विषमुक्त शेती निरोगी भारत. आज कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढते. म्हणजे मला परवा मी ह्याला गेलो होतो, सावंतवाडीला गेलो होतो भाषणाला, अशा ठिकाणी तिथं काही शेतकरू कुटुंब मला भेटलं. ते म्हटले, साहेब आमच्या घरामध्ये आम्ही कुणी दारू पित नाही, सिगरेट ओढत नाही, तंबाखू खात नाही, 22-23 लोक आमच्या घरात राहतात, 3 जणांना कॅन्सर झाला आहे. तर कॅन्सर जेव्हा शोध घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा म्हटले, कोल्हापूरला जी भाजी पिकते ती भाजी आमच्याकडे खाल्ली जाते आणि त्याच्यावरती जे पेस्टिसाईडचं प्रमाण आहे त्याच्यामुळं हा कॅन्सर होतो आहे. मुथासाहेब, एकट्या शिरोळ तालुक्यामध्ये 31,000 कॅन्सर पेशंट आहेत. शिरोळ तालुक्यात तरकारी भाजी केली जाते, ऑफिशियल डेटा आहे. एकट्या शिरोळ तालुक्यात 31,000 कॅन्सर. प्रगती आली, समृद्धी आली, पैसे आले आणि आजारही आले. मी विचार करतोय की विषमुक्त शेती निरोगी भारत हे कसा करता येईल आणि खर्च कसा कमी करता येईल ह्याच्यावरती काम करतोय. साहेब, आम्ही एक हर्बल पेस्टिसाईड बीवीजी डेव्हलप केलं आहे, बीवीजी ॲग्रोसेप नावाचं. मी स्वतः पिऊन दाखवतो आणि पिल्यानंतर किडींच्यावरती मारून दाखवतो. 10 मिनिटामध्ये कीड नाही मिळली तर पैसे द्यायचे नाहीत. 10 मिनटं गाड्या लावून 10 मिनटाच्यावरती जास्त वेळ लागत नाही आणि खर्च तुमचा 30% ते 70% कमी होतो, खर्च वाढत नाही. आम्ही ॲग्रो मॅजिक नावाचं औषध आणलं ज्याने पिकाची वाढ चांगली होते. ॲग्रोसेफ आहे, ॲग्रो मॅजिक, ॲग्रो न्यूट्री अशी सगळी एक रेंज ज्याच्यामध्ये शेतकऱ्याचा खर्च साधारण 50% ते 70% कमी होतो. मी मागच्या 3 वर्षामध्ये 10,000 शेतकऱ्यांना ट्रायल दिल्या वेगवेगळ्या ठिकाणी. जिथं सोयाबीनचं उत्पन्न 4 ते 6 क्विंटल येतं तिथं आमच्या शेतकऱ्याला 15 क्विंटल ते 22 क्विंटल सोयाबीन मिळालं, 15 ते 22 क्विंटल. जिथं तुम्हाला मी आदरणीय पवारसाहेबांकडे आम्ही केळीची ट्रायल दिली, जळगावच्या केळी असतात, साहेबांना सुरुवातीला आम्ही वांग्याची ट्रायल दिली, तिथं 4 क्विंटल 10 क्विंटल असा फरक पडला. साहेब म्हणले, ह्यांमध्ये पटत नाही आहे, इतकं वाढत नाही कधी उत्पन्न. मग आम्ही केळीवरती ट्रायल दिली, 30 टन 55 टन असा फरक पडला. नंतर हरभऱ्यावरती ट्रायल दिली, 4 क्विंटल 8 क्विंटल. आता आदरणीय पवारसाहेब बहुतेक ठिकाणी भाषणामध्ये बीवीच्या शेतीच्या तंत्रज्ञानाचा उल्लेख करतात आणि सांगतात. अशीच ट्रायल मी आदरणीय नितीन गडकरी साहेबांना त्यांच्या शेतामध्ये दिली, त्यांच्याकडे मागच्या दिवशी सोयाबीनचं उत्पन्न 70% वाढलं आणि मला म्हटले गावाच्या 4 वेगवेगळ्या शेतामध्ये ट्रायल द्या. आम्ही तिथं 4 वेगवेगळ्या शेतामध्ये ट्रायल दिली. जर कंट्रोल प्लॉट होता तिथं 7 क्विंटल ते 9 क्विंटल आणि ट्रीटेड प्लॉटला 16 ते 17 क्विंटल गहू झाला. माझे सातारचे काही शेतकरी आहेत ज्यांना 12 ते 13 क्विंटल गव्हाचं उत्पन्न मिळतं, मॅक्सिमम 14-15 क्विंटल मिळतं, त्यांनी मागच्या वर्षी 30 क्विंटल ते 39 क्विंटल गहू घेतला, 30 क्विंटल ते 39 क्विंटल आणि पुन्हा विषमुक्त. त्याचा दाण्याचा साईज वाढतो, आकार वाढतो. नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार साहेब त्यांनी मला सांगितलं की हनुमंत तुम महाराष्ट्र में क्या करते हो, मुझे पता नहीं, मेरे खेत में करके दिखाओ. मग त्यांच्या उत्तर प्रदेशमधल्या गडमुक्तेश्वर तालुक्यात त्यांचं पूत नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये आम्ही ट्रायल दिली. ज्या शेतामध्ये त्यांना मागच्या वर्षी 105 क्विंटल बटाटा झाला होता त्याच शेतामध्ये त्यांना ह्यावर्षी 194 क्विंटल बटाटा झाला. 105 क्विंटलचा 194 क्विंटल झाला. बटाट्याचा आकार जो तिथं पेप्सी कंपनी बटाटा विकत घेते चिप बनवण्यासाठी, मागच्या वर्षी 40% बटाटा पेप्सी कंपनीने विकत घेतला होता, ह्यावर्षी 85% बटाटा पेप्सी कंपनीने घेतला. नुसती ईल्ड वाढलं नाही, ईल्डची क्वालिटी वाढली, त्यामुळे दर जास्त मिळाला आणि खर्च कमी झाला. तर अशी एक वेगळी चळवळ मी हातात घेतली आहे. इथं आपल्याकडे किती जण शेतकरी आहेत, थोडासा हात वर कराल का? शेतकरी लोक आहे आम्ही, हे सगळे शेतकरी आहेत. आता दुसरा प्रश्न माझा, किती लोकांनी माती परीक्षण केलं आहे, त्यांनी हात वर करा. माती परीक्षण केलं आहे साहेब, फक्त बघा तुम्ही, माती परीक्षण केलेले हात पाता मोजा तुम्ही. आता हे दिसत नाही व्यवस्थित, पण माती परीक्षण केलेले इकडं 1-2-5 हात दिसले इथं. आणि पाणी परीक्षण केलं आहे आम्ही, आमच्या क्षेत्रातलं पाणी तपासले, यांनी हात वर करा. आता बघा साहेब, तुम्हाला 5-6 वरती हात येणार नाहीत. इथं फक्त हे वरती साहेब आहेत, त्यांनी हात वर केला आहे. ही भारतीय शेतीची खरी अडचण आहे. भारतीय शेतीची अडचण काय, आम्हाला सांगितलं गेलं युरिया टाका, सुपला टाका. हरित क्रांती झाली त्यावेळेला धान्य नव्हतं आपल्याला, आपण अमेरिकेतनं गहू आयात करत होतो आणि त्याच्यामुळे त्यावेळेला 1 किलो युरिया टाकला की 4 किलो धान्य यायचं. आता 4 किलो युरिया टाकला तर 1 किलो धान्य येतं. ही जी रासायनिक खतं याचा वापर आपण अतिरेकी करतोय. पाणी सगळ्यात महत्त्वाचं. साहेब तुम्ही पाण्यावरती काम करताय, पाणी सगळं जिथं बोरवेलनं पाणी येतं तिथं टी डी एस वाढला आहे. क्षारयुक्त पाणी आहे, ते पाणी जड पाणी आहे, हार्डनेस पाण्याचा वाढला आहे, ते पाणी आपण शेतीला देतोय. त्याच्यामध्ये तुम्ही घरात बघत असाल, तुम्ही शॉवर जर काम करत असाल तर घरामध्ये शॉवरला तुमचे पांढरे क्षार येतात, तुमच्या ड्रिप इरिगेशनच्या पाईपमध्ये ड्रिपची भोकं बंद पडतात क्षारामुळं. तेच पाणी तुम्ही जमिनीला देता, त्या पाण्यामुळं जमीन कडक होत जाते, जमिनीची छिद्र बंद होत जातात. नाशिक सांगली जिल्ह्यामध्ये तुम्हाला किमान 15-20 हजार एकर जमीन दिसेल जिथं 1980 साली 60 एकर ते 80 टन ऊस यायचा, एकरी 60 ते 80 टन ऊस यायचा. तिथं आता गवताचं पातं देखील उगवत नाही. ही परिस्थिती का झाली, ते खराब पाणी आपण दिलं.
तर आम्ही त्याच्यावरती सोल्युशन काढले, वॉटर कंडिशन बनवलं आहे. एकदाच आयुष्यात बसवायचा, ते पाणी दुरुस्त होतं. तेच पाणी गाई म्हशीनं दिलं तुम्ही, तर गाई म्हशीनं ते पाणी दिल्यानंतर गाई म्हशीचं दूध वाढतं. 15 ते 20 दिवसामध्ये गाई म्हशीचं दूध वाढतं, 15 ते 20, कारण त्यांना देखील चांगलं पाणी द्यायचं आहे. गाई गावांमध्ये जिथं दूध व्यवसाय करणारे साहेब शेतकरी बरेच असतील, तुमचे सहकारी दूध व्यावसायिक जे शेतकरी असेल, त्यांच्याकडे एक प्रश्न असेल की भाकड जनावरं खूप आहेत गावागावात. 20 ते 25% जनावरं भाकड आहेत. माझ्यावर येत नाही गाय, माझ्यावर येते उलटते पलटते. आपण औषध तयार केले जी 2-2 वर्ष गाय किंवा म्हैस माझ्यावर येत नाही किंवा गाभण राहत नाही. कैलासजी तुम्ही अशी जर लिस्ट काढली, शांतीलालजी तुमच्याकडं 100-100 जनावरांची आपण ट्रायल घेऊ शकतो. ज्या जनावराला एक गाय किंवा एक म्हैस सांभाळायला तुम्हाला रोजचा 150 रुपये खर्च आहे, महिन्याला 5000 रुपये खर्च, वर्षाचा 50-60 हजार रुपये, 2 वर्षाचा 1-1.5 लाख खर्च, डॉक्टरवरती 1-1.5 लाख खर्च केल्यानंतर देखील जी गाय दुरुस्त होत नाही, म्हैस दुरुस्त होत नाही, ती आपण साहेब मॅक्सिमम 1000 रुपयामध्ये 60% जनावरं दुपती करतो. मॅक्सिमम 1000 रुपयामध्ये ज्या गायीचं वासरू गेलं तर तुम्हाला ती दूध देत नाही, तुम्हाला ऑक्सिजनचं इंजेक्शन द्यायला लागतं. आज माणसामध्ये जो वंध्यत्वाचा प्रॉब्लेम येतोय, गावात चौकात चौकात इन्फर्टिलिटी सेंटर तयार झालीत, त्याचं एक कारण आहे हे ऑक्सिजनचं इंजेक्शन. दुधाचा महापूर आला, ऑक्सिजनचा महापूर आला आणि आपल्याला वंध्यत्वाचे प्रॉब्लेम आले. तर आम्ही एक धारा नावाचं प्रॉडक्ट तयार केले, 3 दिवस फक्त खायला द्यायचं, सकाळ संध्याकाळ. तिसऱ्या दिवसापासून गाय ती मूळचं 4 लिटर दूध देणारी असेल तर 4-4.25 लिटर दूध द्यायला चालू करते. खर्च 150 रुपये. मी सगळ्या गोष्टी अशा बघतो की बॉटम ऑफ द पिरामिडला कसं आपल्याला मोठं करता येईल, कसं हे करता येईल, आणि त्या दृष्टीने एक वेगळी चळवळ करतो आहे, त्या दृष्टीने काम करतो आहे. बीव्हीजी फाउंडेशन म्हणून एक आम्ही केलं आहे, त्याच्यामध्ये काय करतो आहे की शेतकऱ्यासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. किती योजना आहेत चांगल्या चांगल्या, मंत्र्यांना जेव्हा मी विचारतो ते म्हणतात 5, 7, 10, 10-10 कुणाचा आकडा जात नाही. साहेब एकूण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नाबार्डच्या 370 वेगवेगळ्या योजना आहेत. त्या 370 योजना कुठल्या आहेत, ती मदत कशी मिळवायची, हे काम आम्ही बीव्हीजी फाउंडेशनच्या मार्फत करतो. शेतकऱ्याच्या काही ऑपरेशन असेल, मदत असेल, तर त्याला आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयातनं 25,000 मदत मिळते, आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातनं मिळते, शिर्डी देवस्थान मदत करतं, तिरुपती देवस्थान मदत करतं, सिद्धिविनायक देवस्थान मदत करतं. आता माझा जळगावचा शेतकरी असेल, धुळ्याचा शेतकरी असेल, तो कधी पोहोचणार? तुमचा फक्त एक अर्ज आला साहेब आमच्याकडं, तर आम्ही ती 1.25 लाखाची मदत तुमच्या त्या हॉस्पिटलला जमा करतो. जास्तीत जास्त 1 महिन्यामध्ये ती मदत तुमच्या खात्यात जमा होते. अशा पद्धतीने एक वेगळं काम करायचा प्रयत्न करतोय. करिअर काउन्सिलिंगवरती काम करतोय. मला माझे एक आय एस मित्र आहेत, त्यांनी मला सांगितलं की माझ्या मुलींचं करिअर काउन्सिलिंग करून घेतलं मुंबईला, आणि त्या ज्या गृहस्थांनी अपॉइंटमेंट दिली त्यांनी म्हटले, सांगितलं 3 लाख रुपये फी 2 तासाच्या कन्सल्टन्सीसाठी. मी माझ्या टीमला सांगितलं की बाबांनो हे कुठल्या परीक्षा घेतात, काय घेतात, त्याचा थोडा अभ्यास करूया, आणि माझ्या टीमनं तो अभ्यास केला आणि जे 3 लाखात ते देतात ते आम्ही साहेब 3000 आणले. आणि असंच कैलाजींनी सांगितलं तर आपल्या समयासाठी ते 1000 रुपयात आपल्याला उपलब्ध करून देता येईल. की मुलांना 9वी 10वीतल्या मुलांना नेमकं आयुष्यात काय करायचं कळत नाही, दिशा माहीत नाही, पुढं काय करायचं, तर त्या मुलांच्या कल चाचणी घेऊन तो फायनान्शियल त्याची ॲनालिटिकल वृत्ती आहे का, त्याची कल्पना वृत्ती आहे का, त्याचं नेमकं काय, तो आर्किटेक्ट चांगला होऊ शकतो का, तो वकील चांगला होऊ शकतो, हे आपल्याला त्यातनं शोधून काढता येतं. आणि गाडी उलटी, म्हणजे त्या मुलाच्या इच्छेविरुद्ध आपण न जाता त्याला जे चांगलं जमू शकतं ते शिकवलं तर त्या मुलाची प्रगती चांगली होईल. आज भारत महासत्ता होणार, भारत महासत्ता होणार पण बोलतो, पण भारतामध्ये मी परवा मुंबईची एक पोलीस भरतीची जी ॲड बघितली, 500 जागा आहेत, 5 लाख अर्ज आहेत. यूपीला एक 380 शिपायाच्या भरतीची जाहिरात आली होती आणि 23 लाख अर्ज आले. 23 लाख अर्ज. आपल्याकडं नुसतं शिक्षण आपण घेत गेलो, स्किल आपल्याकडे काही नाही. मी मागं जर्मनीला मागच्या 5-7 वर्षात 5-7 वेळा गेलो आणि जर्मनीची स्टोरी थोडक्यात की जर्मनीची लोकसंख्या सेकंड वर्ल्ड वॉर जेव्हा चालू झालं तेव्हा 6 कोटीच्या आसपास होती. आपली आता 130 कोटी आहे, तेव्हा त्यांची 6 कोटी होती. 6 कोटी लोकसंख्येमध्ये 3 कोटी पुरुष, 3 कोटी महिला. सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये 91 लाख पुरुष दुसऱ्या महायुद्धात मारले गेले, 91 लाख लोक दुसऱ्या महायुद्धात मारले गेले. आणि असं होऊन आज जर्मनीची लोकसंख्या 8 कोटी आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्न त्याला GDP म्हणतात. भारताचा 130 कोटी लोकांचा GDP $2 ट्रिलियन आहे, आहे, आणि जर्मनीचा GDP $4 ट्रिलियनपेक्षा जास्त आहे. मी माझ्या जर्मनीतल्या मित्राला विचारलं, बाबा हे शक्य कसं झालं, तर तो म्हणला की आधी तो सांगतच नव्हता. म्हणला आम्ही स्किलला खूप महत्त्व देतो. जर्मनीची लोकसंख्या आपल्यापेक्षा 15 पट कमी आहे आणि त्यांचं उत्पन्न दुप्पट आहे. ह्याचा अर्थ काय, त्यांचा प्रत्येक माणूस आपल्या 30 माणसांच्या इतकं कमवतो, त्यांचा एक माणूस आपल्या 30 माणसा इतकं कमवतो. हे का शक्य झालं, तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही प्रत्येक काम जेव्हा करतो तेव्हा 100% बरोबर पहिल्या वेळेलाच करतो. आम्ही टाईल बसवण्याचा कोर्स आमच्याकडे आहे, 3 वर्षाचा कोर्स आहे. जोपर्यंत एखादा माणूस 100% परफेक्ट टाईल बसवत नाही तोपर्यंत आम्ही त्याला प्रमाणपत्र देत नाही. कास ग्लास बसवण्याचा कोर्स
जोपर्यंत 100% परफेक्शन येत नाही तोपर्यंत आम्ही प्रमाणपत्र देत नाही. आज भारतामध्ये मी परवा मुंबईला एका नोकर भरतीच्या आशाच्या एका मेळाव्याला गेलो होतो. 3,000 मुलं आली होती ज्यांना नोकरीची गरज होती. मला त्या आयोजकांनी सांगितलं की काही प्लंबर आहेत, काही इलेक्ट्रिशियन आहेत, काही कार्पेंटर आहेत, काही सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. मी प्रश्न विचारला मुलांना की बाबांनो तुम्हाला कुणाला वाटतं की आम्ही सगळ्यात चांगले प्लंबर आहोत, सगळ्यात चांगले प्लंबर आहोत, हात वर करा की वायसरमधनं पाणी टिपक टिपक गळत असेल तुम्हाला दुरुस्त करता येतं. एकानेही मुलांनी हात वर केला नाही. मी म्हटलं की तुम्हाला कुणाला वाटतं सगळ्यात चांगला इलेक्ट्रिशियन आहात की शॉर्ट सर्किट कुठं झालं लगेच शोधता येतं आणि तुम्हाला त्याचा फॉल्ट फाईंड करता येतो. एकाचाही हात वर आला नाही. मी म्हटलं कुणाला चांगलं सॉफ्टवेअर लिहिता येतं, एकाचाही हात वर आला नाही. काही मुली होत्या, मी म्हटलं चांगली 3 घड्याची पूर्णपोळी तुम्हाला करता येते का? एकाही मुलीने हात वर केला नाही. म्हटलं तुम्ही मालक म्हणून बसला तर तुम्हाला कोण कामाला येईल? तुम्हाला स्वतःला आत्मविश्वास नाही की काही चांगलं जमतं? तर माझी इथं बसल्या सगळ्या समाजबांधवांना हीच विनंती राहील की आपल्या मुलांना भविष्यात पुढं न्यायचं असेल तर कुठलं तरी एखादं चांगलं स्किल असायची गरज आहे, ज्या स्किलमध्ये त्यांच्या इतकं चांगलं कुणी असणार नाही. म्हणजे कुठल्याही स्किलमध्ये काम करा, म्हणजे किरणाचं वाला दुकान असू द्या किंवा तुमचा व्यवसाय असू द्या, जे कराल त्यात सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेतला पाहिजे. जगात संधी प्रचंड आहेत, जगात संधी प्रचंड आहेत. मी मध्ये कोरियाला जाऊन आलो, त्या कोरिया देशांनी आत्ता 60,000 विजा ओपन केलेत शेती आणि अलाईड सर्व्हिसेससाठी. साहेब कोरियासारख्या देशामध्ये तिथं जेव्हा ते त्यांचं त्यांना तर स्वातंत्र्य आपल्यानंतर 10 वर्षांनी मिळालं. 1957 साली कोरियाला स्वातंत्र्य मिळालं, दक्षिण कोरियाला. त्यावेळेला त्यांच्याकडे खायला अन्न नव्हतं. त्यांच्याकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आले, त्यांनी विचारलं की तुम्हाला काय हवं आहे? तर ह्यांनी सांगितले आम्हाला काही नको, आम्हाला इथं रिसर्च इन्स्टिट्यूट द्या. आणि जगात सगळ्यात जास्त पर कॅपिटा PhD होल्डर कोरियामध्ये आहेत, सगळ्यात जास्त PhD होल्डर कोरियात आहेत. त्यांच्याकडे झाडे आहेत पण फळं तोडायला माणसं नाहीत. त्यांनी मला सांगितलं की साहेब ॲपलचे आर्चिड आहेत, फळं तोडायला माणसं आहेत. फळं तोडायला माणसाला ते आता $2,000 पगार देतात. मी 1.5 लाख रुपये पगार हे फळं तोडायला माणसाला देतात, पण ते म्हणले चांगलं तयारी असलेली माणसं द्या. जगामध्ये संधी जर्मनीत आहेत, जपानमध्ये आहेत, हेल्थकेअर सेक्टरमध्ये भारताबाहेर प्रचंड संधी आहेत. अमेरिका लंडनला आता ब्रेक्झिट झालं, ब्रेक्झिटमुळे इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेवरती आता ताण येतो आहे आणि तिथं हेल्थकेअर सेक्टरवरती खूप मोठा आउटसोर्सिंगचा आता हे येणार आहे की तिथं ओल्ड एज हाऊसेस आहेत, म्हातारा लोकांची काळजी घेण्यात लोकांची गरज आहे. अशा अनेक क्षेत्रामध्ये भारताबाहेर कामाच्या संधी आहेत. कैलाजी तुम्ही मला इथं विनंती राहील तुम्हाला की यातली जी समाज बांधव ह्यांचा डेटा जर आपण एकत्र घेतला की यातले कोण चांगले इंजिनियर आहेत, कोण चांगले इलेक्ट्रिशियन आहेत, कुणाला भारताबाहेर काम करायची इच्छा आहे, कुणाला व्यवसाय करायची इच्छा आहे, त्यांना आपल्याला एक वेगळं मार्गदर्शन करता येईल. असे गटावाईज मार्गदर्शन करता येईल, हेल्थकेअर सेक्टरसाठी वेगळं मार्गदर्शन करता येईल. म्हणजे इथं तुम्ही एकत्र सगळे लोक आलात, पण ह्यातनं पुढं काहीतरी ती चळवळ व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचं आता 28 वर्षांतर एक संमेलन झालं, असं संमेलन दरवर्षी व्हावं आणि त्यातनं प्रत्येकाला एक वेगळी दिशा मिळावी, प्रगतीचा मार्ग मिळावा, असा ह्यातनं एक वाटचं. म्हणजे ह्याचा आउटकम काय पाहिजे की ह्यातले 1,000 लोकांनी पुढच्या वर्षी म्हणलं पाहिजे की आम्हाला दिशा मिळाली, आम्हाला प्रेरणा मिळाली, आम्ही वेगळं काहीतरी केलं आणि आम्ही उत्तम करायचा प्रयत्न केला, असं काहीतरी झालं तर हे ह्याचं सार्थक झालं असं होईल. मी काय म्हणतो की सक्षम समाजासाठी, समर्थ भारतासाठी जमेल तेवढं झेपेल तेवढं काम मी प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करतो. आणि एक स्वप्न ठरवलं आहे, टार्गेट ठरवलं आहे, त्यात शांतीलाल जे आपले आशीर्वाद पाहिजेत, मुक्ता ते तुमचे आशीर्वाद पाहिजेत, सगळ्यांचेच आशीर्वाद पाहिजेत. मी स्वप्नकडे खूप मोठं बघतोय, 10 कोटी लोकांच्या आयुष्यात परिवर्तन करायला मदत करायची. ज्याचं उत्पन्न 1 लाख आहे त्याचं 2 लाख करायचं, 2 लाख आहे त्याचं 4 लाख करायचं, अशा पद्धतीने एक परिवर्तन करायला मदत करायची, असं एक स्वप्न घेऊन काम करतोय. हेल्थकेअर सेक्टरमध्ये वेगळं काम करतोय. आमचे डॉक्टर पवन सिंग इथं आलेत, 30 पेटंट पवन सिंग साहेबच्या नावाने आहेत स्वतःची, 800 पेटंट ह्यांनी फाईल केलेत, 800 पेटंट ह्यांनी फाईल केलेत. साहेब कॅटरॅक्टचं औषध, तुम्हाला कॅटरॅक्टचं मोतीबिंदू झाला तुम्हाला ऑपरेशन करायला लागतं, 30 ते 50 रुपये खर्च येतो एका डोळ्याचा. आमच्या पवन सिंग साहेबांनी औषध तयार केले, एम्समध्ये त्या ट्रायल झाल्यात. तुमच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू होण्याचं औषध टाकायचं, सकाळी 2 थेंब संध्याकाळी 2 थेंब, 20 दिवसामध्ये मोतीबिंदू विरघळून जातो. 20 दिवसामध्ये खर्च 300 रुपये, खर्च फक्त 300 रुपये येतो, त्याच्यापेक्षा जास्त खर्च येत नाही. त्याच्यामध्ये त्यांनी HIV वरती औषध तयार केले. HIV चे काही पेशंट असेल, शांतीलजी तुम्हाला मी त्या दिवशी म्हटलं की असे काही पेशंट असेल माझ्याकडनं औषध घेऊन जा तुम्ही, 3 महिन्याचं औषध मी मोफत देतो, म्हणजे आता पैसे घेत नाही. मिरॅकलस फरक पडला त्या माणसाच्या आयुष्यामध्ये तर मला 6,000 रुपये आणून द्यायचे. फरक पडला तर आधी पैसे घेतच नाही मी कुणाकडनं. 6 प्रकारच्या कॅन्सरवरती आम्ही औषध तयार केलं आहे, 6 प्रकारच्या कॅन्सरवरती. पवन सिंग साहेबांनी अजून एक वेगळं संशोधन केलं आहे, मेघालयामध्ये एक वनस्पती मिळते आपल्याला, त्या वनस्पतीचं अर्क फक्त 500 मिलीग्रॅम म्हणजे 1/2 ग्रॅम जो रोज घेतला तर 8 ते 15 दिवसामध्ये कॅन्सरचा ट्युमर वाढायचा थांबतो आहे, इथं कॅन्सरचा ट्युमर थांबतो. आणि असे सगळे मानवजातीसाठी लागणारं वेगवेगळं काम मी वेगळ्या पद्धतीनं करायचा प्रयत्न करतोय. ह्या सगळ्यांना आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत. विवेकानंदांनी कुठेतरी सांगितलं होतं की मला 100 युवकांची गरज आहे, मी त्यातला स्वतःला एक समजतो आणि जमेल तेवढं झेपेल तेवढं काम प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करतो. त्यासाठी आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत.
शेतीचं आणि शेतीच्या बाबतीत माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मित्रांना बंधू भगिनींना एकच विनंती राहील की तुम्ही माझ्यावरती देखील विश्वास ठेवू नका. कारण शेतीत काय झालं की लोकांनी शेतकऱ्यांना सगळ्यांनी सोनं म्हणून पितळं दिलं आहे, त्यांना फसवायचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे शेतकऱ्याचा विश्वास उडाला आहे. ते दुग्ध म्हणजे लोक म्हणतात की दूध फुकून पितात. मला परवा दिवशी म्हणला ताक फुकून पितायची म्हणा ऐकली, पण म्हणलात आम्ही दहीसुद्धा फुंकून प्यायला लागलोय, दहीसुद्धा आम्हाला हे होत नाही. माझ्यावरती देखील विश्वास ठेवू नका. तुमची 5 एकर शेती असेल, 10 एकर शेती असेल, आम्ही सांगतो तसं 1 एकर करून बघा, जास्त करू नका, 1 एकर करून बघा. तुम्हाला पटलं तर पुढच्या वर्षी 10 एकर करा, 100 एकर करा, तुम्हाला 100% त्यात खात्री मिळेल. साहेब, मी आत्ता नांदेडला असंच एका भाषणात म्हटलं होतं, जूनमध्ये नांदेडला भाषण होतं, तिथं हळदीचे शेतकरी आले होते माझ्याकडं, आणि त्यांना मी म्हटलं की साहेब मी सांगतो तेव्हा तुम्ही विश्वास ठेवा आणि 1 एकर करून बघा. मला 8 दिवसापूर्वी पुन्हा मी माहूरगडला गेलो होतो, तेव्हा ते शेतकरी भेटायला आले. ते साहेब म्हणले तुम्ही असं का म्हटलात? म्हटलं काय झालं बाबा? म्हटलं साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही 1 एकर हळदीची शेती तुम्ही सांगता तशी केली आणि 4 एकर केली नाही, तर जी केली नाही तिथं कमरे इतकं हळद आहे आणि जिथं केली ती हळद आता 7 फुटाच्या वर गेली आहे, हळदीचा गड्डा तिप्पट झाला आहे. साहेब तुम्ही आमचं नुकसान केलं. म्हटलं नाही, तुम्ही आता तुम्ही पुढच्या वर्षी 5 एकर करा, कारण मला एका रात्रीत श्रीमंत व्हायचं नाही, कुणाला फसवायचं नाही, चुकीचं काम करायचं नाही. एक वेगळा विचार, एक भारत विकास वेगळ्या पद्धतीनं करायचा आहे. तळागाळात म्हणजे लोक, माझी अशी इच्छा आहे की गावच्या माणसांनी गाव सोडून शहराकडे यायला नको, कारण अवस्था काय होते आपल्याला माहिती आहे. घरं मिळत नाहीत, झोपडपट्टीसारख्या ठिकाणी राहायला लागतं. मी आयुष्यात तसे दिवस बघितलेत, तर ह्या दिवसाला लोकांनी येऊ नये म्हणून गावच्या माणसांनी गावातच राहावं, चांगलं राहावं, आणि गावात त्याचं उत्पन्न 1 लाख, 2 लाख, 4 लाख कसं होईल ह्या दृष्टीने मी प्रयत्न करतोय. ह्या चळवळीला आपल्या सगळ्या समाजाजी मला आशीर्वाद द्यावेत, शांतीलालजी आपण आशीर्वाद द्यावेत याची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.